13-14 वर्षामध्ये एकदा इथे फिरलेला माणूस विकास करू शकला नाही. आणि म्हणून आता सांगतो तुम्हाला, एवढंच फक्त सांगतो, इलय हा वळवळ करत होता. मी साधारणपणे एखाद्या राजकीय माणसाचा गेम करताना अतिशय शांत डोक्यानं करतो. यानं माझ्या मतदारसंघामध्ये नांदगावला सभा घेतला आणि उमेदवार जाहीर करून टाकेल सांगितलं आणि हा उमेदवार पुढच्या वेळा निवडून आणा. त्याच दिवशी निर्णय केला की हा मला काय पराभूत करतोय, पण याच्या पोराला मात्र मी आता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय मी केला. आणि मग मंडळकरच्या टोकापासून, दापोळीच्या टोकापासून, सूर्यकांत दळवे असतील, सचिन कदम असतील, किशोर देसाई असतील, आमचा अमोल कीर्तिकर असेल, या सगळ्यांना या भागामध्ये जाऊन फिरून गोळा केले. या संजय कदमला आम्ही भेटलो आणि आम्ही सर्वांनी मिळून सांगितलं की ह्याला जर मातीत घालायचं असेल तर संजय कदमला इथं आणावा लागेल आणि संजय कदमला यावं लागेल.